जेव्हा समजा हे चेक करायचं, चेक जर नाही केलं तर काय होणार आहे, समजा तुम्ही जर हे ओपन केलं तर याच्या प्रेशरनं काय होईल, ते पुन्हा पडवून तुमच्याच पायाला लागू शकते. त्याच्यामुळे काय करायचं, हे चेक करायचं. आणि याला जर ओपन करायचं ना, हे लक्स दिली असती याची, ही अशी तुम्ही ओटली की निघून गेली. आपण आतमध्ये पण हायड्रंट वॉल दिलेली आहे. जसं समजा फायर ब्रिगेडची गाडी जास्त मोठ्या प्रमाणात आग लागल्यावर जसं फायर ब्रिगेडची गाडी आपण बोलवतो, ते सेम काम आपले हायड्रंटचे. हॅलो ब्रदर. किंवा मग तिथून पॅनल वाजून पासून बंद करू शकतो. हा याच बिल्डिंग, या बिल्डिंग मध्ये लागले. आपण सेपरेट मध्ये जेवढा बिल्डिंग आहे तसं एसएमसी मध्ये आपली वुमन्स होते लेडी. सामान्य रुग्णालय खामगाव इथे फायर सेफ्टीचे आपण मॉकड्रिल घेत आहे. इथे नवीन फायर सिस्टीमचं आपण लावलेली आहे, त्याचं आज प्रात्यक्षिक आणि ट्रेनिंग आणि सगळ्या कर्मचारी म्हणजे डॉक्टर, सिस्टर, सुरक्षा रक्षक, कक्षसेवक, लॅबोरेटरीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना स्टाफला बोलून त्यांना ट्रेन करत आहे. आपण ही सिस्टीम लागली इथे 1.5 लाख लिटरची खाली टाकी आहे. इथे सगळ्या पूर्ण 5 बिल्डिंगमध्ये पॅनल, स्मोक डिटेक्टर, मग ते सेन्सर, ते फवारणीचं ते, आणि बाहेर जर 4 मालेपर्यंत आग लागली तर ते तिथपर्यंत पाणी पोचायला पाहिजे जसं फायर ब्रिगेडमध्ये असते, तशी सर्व यंत्रणा इथे त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं आता. आणि सध्या आपलं हे काम पूर्ण झालेलं आहे. ओके.